नमस्कार मित्रांनो मी, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय अर्थशास्त्रामधला आपण बघणार आहोत योजनेची सुट्टीचा कार्यकाळ तीन पंचवार्षिक योजना कंप्लीट केलेल्या आहेत आता आपण योजनेच्या सुट्टीच्या कार्यकाळाच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत बाकी अभ्यासाच्या बाबतीमध्ये काय प्रश्न असेल तर विजय कदम सत्तावीस टेलिग्रामची लिंक याच्यावरती विचारू शकता आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा जेणेकरून महत्त्वाच्या नोट्स असतील त्याचबरोबर महत्वाचे पीडीएफ्स असतील आणि या लेक्चरच्या लिंक मी तर शेअर करत आहे आणि सर्वात महत्वाचं की हे जी लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपवरती घेतलेले आहेत मी सो हे सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा या सर्वांची लिंक का खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये पण मी देईलच सो या सर्व लिंकवरती जाऊन एक्क्याण्णव राज्यशास्त्राचे लेक्चर्स अर्थशास्त्र जे चालू आहेत ते सहा विषयांचे महत्त्वाचे मुद्दे कोणते वाचायचे आहेत करंट अफेअर असेल अभ्यास करण्याचं प्लॅनिंग कसं असावं क्वेश्चन पेपर अनालिसिस जे आहे प्रश्नपत्रिका विश्लेषण पण मी केलेलं आहे राज्य सेवा आणि कंबाईंच्या बाबतीमध्ये हे सर्वच्या सर्व, सर्व लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दी तर चला आपण चालू करूया योजनेच्या सुट्टीचा कार्यकाळ योजनेचा सुट्टीचा कार्यकाळ सुट्टी चालू करण्यापूर्वी त्याच्या अगोदरचा एक आढावा काय आहे बघा ही तिसरी पंचवार्षिक योजना संपली एकोणीशे सहासष्ट पुन्हा एकदा रिवाइज करतो बघा एकोणीशे एकावन्न ते एकोणीशे छप्पन्न पहिली पंचवार्षिक योजना छप्पन्न ते एकसष्ट दुसरी आणि एकसष्ट सहासष्ट आहे ती तिसरी पंचवार्षिक योजना तिसरी पंचवार्षिक योजना संपली त्यावेळेस सर्वात जास्त फेल असणारी योजना तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला म्हटलं जातं कारण पण तेच आहे बघा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त जो खर्च होता तो वाढलेला होता आणि या योजनेमध्ये सुरुवातीला कृषी आणि अवजड उद्योगावरती भर दिलेला होता पण ज्यावेळेला भारत आणि चायनाचं चा युद्ध चालू झालं त्यावेळेला संरक्षणावरती पण जास्त खर्च करायला काय करण्यात आलं तर लक्ष केंद्रित करावं लागलं आणि मग संरक्षणावरती खर्चावरती जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे सामाजिक सोयीच्या आवश्यक ज्या योजना आहेत त्या योजनांच्यावरती जास्त खर्चच झाला नाहीये आणि त्यामुळे तिसरी पंचवार्षिक योजना जी होती सर्वात फील ठरली कारण अन्नधान्याचं उत्पन्न घटलं राष्ट्रीय उत्पन्न घटलं वाहतुकीवरती सर्वात जास्त खर्च झाला होता संरक्षणावरती पण सर्वात जास्त खर्च झाला होता आणि महागाई वाढली होती आणि सर्वात महत्वाचं की पी एल चारशे ऐंशी जो पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मागवलेला होता ना हा पुन्हा एकदा अमेरिकेकडून मागवावं लागला त्यामुळे चौथी पंचवार्षिक योजना लगेच चालू करून राबवणे हे शक्य नसल्यामुळे योजनेची सुट्टीचा कार्यकाळ डिक्लेअर करण्यात आला आता या योजनेच्या सुट्टीचा कार्यकाळ कधीपासून कधीपर्यंतचा होता तर एक एप्रिल एकोणीसशे सहासष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत या योजनेच्या सुट्टीचा कार्यकाळ होता या योजनेच्या सुट्टीच्या कार्यकाळामध्ये ज्या अध्यक्ष ज्या होत्या त्या इंदिरा गांधी होते आणि उपाध्यक्ष जे होते ते अशोक मेहता आणि धनंजय गाडगे होते आता या योजनेचं नाव काय होतं बघा स्वावलंबन हे या योजनेचं नाव होतं आणि याच योजनेच्या सुट्टीच्या कार्यकाळामध्ये एकोणीशे सहासष्ट मध्ये बघा हरित क्रांती झाली होती आणि या हरित क्रांतीचे भारतातील जनक जे आहे ते स्वामीनाथन की ज्या स्वामीनाथन यांनी काय केलं होतं बघा स्वामीनाथन स्वामीनाथन यांच्या मार्फत दोन प्रकारचे जे काही गव्हाचे संकरण आहे ते करून आणलं होतं एक मेक्सिको आणि दुसरं आहे ते डवार्फ मेक्सिको आणि डवार्फ या दोन गव्हाच्या जाती आहेत त्यांचं संकलन करून एक जात तयार केली होती आणि त्याच्यामुळे गव्हाचं उत्पन्न जे आहे हे भारतामध्ये वाढलेलं होतं या एकोणीशे सासष्टच्या हरितक्रांतीमध्ये आता ही भारतातील स्वामीनाथन यांना भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणतात पण जगाच्या हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं तर नॉर्मन बोरलॉग यांना म्हटलं जातं नॉर्मन नॉर्मन बोरलॉग यांना म्हटलं जातं यांनी काय केलं होतं मेक्सिको आणि नोरीन नावाच्या ज्या गव्हाच्या जाती होत्या त्यांचं संकलन केलं होतं मेक्सिको कॉमन आणि नोरीन नोरीन नावाच्या घवाच्या जातीचं एकत्रित संकलन करून काय केलं होतं तर गव्हाचं उत्पन्न घेतलेलं होतं नॉर्मन बोरलॉग यांच्या मार्फत प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो एक स्वामीनाथन यांनी कोणा कशाच्या या संदर्भात आहे तर मेक्सिकोन डवार्फ आणि नॉर्मन बोरलॉग जे आहे ते मेक्सिको आणि नोरीन ठीक आहे हरित क्रांती जी होती या हरितक्रांतीमध्ये सर्वात जास्त उत्पन्न कशा कशाचं वाढलं होतं तांदळाचं वाढलं होतं गव्हाचं ज्वारीचं आणि बाजरीचं या बाबतीतच हरित क्रांती झालेली होती आपल्याला फक्त गहू आणि तांदळाच्या मार्फ बाबतीमध्ये माहिती आहे पण ज्वारी आणि बाजरीच्या बाबतीमध्ये पण झालेली होती त्याचबरोबर या योजनेच्या सुट्टीच्या कार्यकाळामध्ये पंजाब आणि हरियाणा राज्यांची निर्मिती करण्यात आली होती एक नोव्हेंबर एकोणीशे सहासष्ट साली हिंदी भाषा बोलणारे जे होते ते हरियाणामध्ये होते हिंदी भाषिक आणि पंजाबी भाषा बोलणारे होते पंजाबमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलेलं होतं सहा जून एकोणीशे सहासष्ट रोजी बघा रुपयाचे अवमूल्यन करण्यात आलं होतं छत्तीस पॉईंट पाच टक्क्याने रुपयाला काय करण्यात आलं होतं तर अवमूल्यित करण्यात आलेलं होतं डिव्हॅल्युएट करण्यात आलेलं होतं आता ही एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट थोडा आपण म्हणू की पावसाचं प्रमाण जे होतं बऱ्यापैकी राहिलं त्याचबरोबर हरित क्रांतीमुळे उत्पादन वगैरे वाढलं होतं पण सदुसष्ट अडुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर बघा पाऊस चांगला झाला होता त्याचबरोबर अन्नधान्याचं उत्पन्नही वाढलं होतं आणि किमतीही स्थिरावल्या होत्या या सर्वांचा एकत्रित आढावा घेतल्यानंतर समजलं की आता चौथी पंचवार्षिक योजना डिक्लेअर करण्यासाठी काय आहे तर सरकार सज्ज झालेलं आहे आणि त्या आधारावरतीच बघा एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीशे चौऱ्याहत्तर साठी चौथी पंचवार्षिक योजना डिक्लेअर करण्यात आलेली होती आणि ही चौथी पंचवार्षिक योजना आपण नेक्स्ट लेक्चरला बघू कारण एक एक योजना आपण व्यवस्थित समजून घेऊ जेणेकरून परीक्षेसाठी आणि पाच दहा मिनटाची व्हिडिओ असेल तो तुम्हाला पनते तर तुम्हाला रिवाईज करायला पण ते पटकन बरं पडू शकतं चला ठीक आहे तर मी तर थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मात्र